सत्ता करायचा म्हणजे काहीतरी घोषणा करता, लय मोठा सत्ता केला, चार पोते बुंदी गाळली, दहा पोते, हे नाही. याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, ती काळाची गरज. नाही तर उग पैसा वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. सगळे एकत्रित आले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, परमात्म्याने तो काला सेवन केला, आणि तो काला ज्या ठिकाणी घडतो त्याला वाळवंट म्हणतात. ते वाळवंट उत्तम बरोबर नीट आहे. म्हणून शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि हा प्रसाद, हा काला ज्या संत महात्म्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला, ज्यांच्यामुळे आपल्याला तो प्राप्त होतो, एक वेळ त्या संतांचं चिंतन करा. अज्ञान असं का होत, याच्यावर काहीतरी तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणलं काही नाही, सोपं आहे. ज्येष्ठ आणि तरुण एकत्र गुण्या गोविंदांना राहावं असं जर वाटत असेल, फक्त एक काम करायचं, ज्येष्ठांनी कर्मटपणा सोडायचा आणि तरुणांनी उर्मटपणा सोडायचा. अजिबात काहीच होणार नाही, सगळे एकत्रित राहतील. पण काही गावात असं आहे, ज्येष्ठ आपला कर्मटपणा सोडायला तयार नाही. तो करतो ना, त्यांना आता शहाणी झाली, आमचं आयुष्य गेलं, पाहू काय दिवे लावी त्या, हे सोडून द्यायचं. आता ते करतात, त्याच्यात आपण आनंद मानायचा, त्या आनंदात आपण सहभागी व्हायचं. हे सगळं एकत्रित घडून येण्याकरता सत्ता असतो, काला असतो. पैसा ज्यादा झाला म्हणून काला सत्ता करायचा असं नाही.